नमस्कार मित्रांनो, आजच्या आपल्या कुकिंग वाईफच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत फिश फ्राय। त्याकरता लागणारे साहित्य आहे अर्धा किलो फिश, जे की आपण मरड आणलेली आहे, सोबत ज्वारीचं पीठ, रवा, धने पावडर, तिखट, हळद, मीठ, लेमन आणि गार्निशिंगसाठी थोडंसं कोथिंबीर। पुढील प्रोसेसमध्ये आपण सर्वात आधी फिशला मॅरिनेट करूया। त्याकरता आपण फिशमध्ये सर्वात आधी लेमन, हळद, थोडं तिखट आणि थोडं धने पावडर आणि मीठ टाकून फिशला अर्धा तास तरी मॅरिनेट व्हायला ठेवायचं, म्हणजे साधारण ते 30 ते 40 मिनिट मॅरिनेट व्हायला ठेवायचं। जोपर्यंत फिश चांगल्याने मॅरिनेट होत नाही तोपर्यंत फिश फ्रायमध्ये टेस्ट येणार नाही। सर्वात आधी लेमन, लेमनचा जास्त वापर करायचा म्हणजे मॅरिनेट चांगलं होतं। हळद थोडीशी, तिखट, धने पावडर थोडासा आणि मीठ। तर याला छान मिक्स करून घेऊया आणि मॅरिनेट होण्यासाठी ठेवूया आपण साधारणतः 30 ते 40 मिनिट। अशा प्रकारे छान फिश मॅरिनेट झालेली आहे। तर आता आपण पुढील प्रोसेस बघूया। यावर आता आपण थोडीशी जिंजर गार्लिकची पेस्ट लावून मॅरिनेट करूया, म्हणजे मॅरिनेट झालेल्या फिशला थोडं जिंजर गार्लिकची पेस्टमध्ये सर्वांना लागलं पाहिजे असं। आता यामध्ये आपण थोडं जवारीचं कणिक, थोडासा रवा टाकूया क्रिस्पीनेस करता, बस एकदम थोडासा, थोडंसं तिखट, थोडीशी हळद आणि मीठ पण टाकलं आहे आपण मॅरिनेट झालेल्या फिशमध्ये। आता याला छान तेलावरती फ्राय करू। थोडंसं तेल पॅनवरती तेल गरम करायला ठेवलं आहे आपण। तेल गरम झालं असेल त्यावरती आता आपण फिश शॅलो फ्राय करता ठेवू। तुम्हाला डीप फ्राय करायची असेल तर डीप फ्राय पण करू शकता, त्यासाठी थोडा वेगळा मसाला बनवून मग तेलामध्ये आपण डीप फ्राय करू शकतो। अशा प्रकारे आपलं छान फिश फ्राय तयार झालेलं आहे। तर सर्वांना रेसिपी समजली असेलच, तर आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। याआधी आलेला चिकन बिर्याणीच्या व्हिडिओला लाईक्स दिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार। थँक्यू।